उत्तर प्रदेशच्या इटवाहा जिल्ह्यातील बलराई येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणीने आपल्या 2 लहान बहिणींचा जीव घेतला आहे. आरोपी तरुणी प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत होती, त्यावेळी लहान बहिणीनं तिला पाहिलं, त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने 7 आणि 5 वर्षाच्या आपल्या धाकट्या बहिणींची निर्गुण हत्या केली आहे. आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. संबंधित ही घटना इटवा जिल्ह्यातील बलराई येथे घडली आहे. आरोपी तरुणीचं नाव अंजली असं असून घटनेच्या दिवशी आरोपी तरुणीचे आई वडील हे जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते, त्यावेळी ती आपल्या 7 आणि 5 वर्षीय बहिणीचं घरात होती. दरम्यान तिने प्रियकराला घरी बोलवलं, त्यावेळी प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत असताना लहान बहिणीनं तिला पाहिलं. यानंतर अंजलीने कुदळीच्या साह्याने दोन्ही बहिणीची हत्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिने कुदळ आणि अंगावरील कपडे धुवून ते लपवून ठेवले. आई वडील घरी आल्यानंतर दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी अंजलीला अटक केली असून गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.